नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत गिरगाव बीचला। खरं तर गणेश चतुर्थीमध्ये इकडे खूप गर्दी असते, पण मला इथे जवळच सूट होतं म्हणून बोललो की गिरगाव बीचचा एक ब्लॉग करूया। सो बघताय तुम्ही, खूप मोकळा मोकळा असा बीच आहे। सो आपण बघूया, पूर्ण बीच आपण राऊंड अप करूया। चला, हे आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क। ही चौपाटी एवढी मोठी असेल एवढं वाटलं नव्हतं। खरं तर पहिल्यांदाच आलोय, असं वाटतंय की कुठल्या तरी कोकणातला समुद्रात आहे, कारण बीच खूपच स्वच्छ आहे, जरा पण कचरा नाही आहे। समोर पाण्याच्या वर जो स्पेस दिसतोय तो फक्त शासकीय कार्यक्रमांसाठी बांधलेला आहे। हा बीच किती मोठा असला तरी गणेश विसर्जनाच्या दिवशी तिथे फक्त गर्दी असते। हा रेस्क्यू पॅड आहे, असे एकूण 10 पॅड इकडे बांधलेले आहेत। विसर्जनाच्या दरम्यान रेस्क्यू गार्ड्स त्याच्यावरून लक्ष ठेवत असतात। रेस्क्यू गार्ड्स सर्वात महत्त्वाची गोष्ट। तुम्ही पाहू शकता रेड कलरच्या रेस्क्यू बोट्स आहेत, आणि या साईडला पॅरासेलिंगची प्रॅक्टिस सुरू आहे। खरं तर मी या गार्ड्सना विचारलं की हे पॅरासेलिंग पर्यटकांसाठी आहे का, तर त्यांनी सांगितलं हे पर्यटकांसाठी नसून पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी आहे। आता पॅरासेलिंगच्या मदतीने पर्यटकाचा जीव लवकरात लवकर वाचवता येणार आहे।
समुद्राच्या डाव्या साईडला लोकमान्य टिळक समाधी स्थान आहे, तसेच उजव्या साईडला नाना नानी पार्क आहे जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं। तर गिरगावचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा। अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बघत राहा येलो शॅडोज। धन्यवाद।